संजय राऊत म्हणणं असं आहे की हे पहिले यानंतर कमी करायचे नाही. मला वाटतं संजय राऊत यांना केवळ भारतीय जनता पार्टीवर टीका करणं यापेक्षा काही समजत नाही. ती असणारी राज्याची आर्थिक परिस्थिती, देशाची गरज आणि त्या ठिकाणी अर्थव्यवस्था कशी काय हाताळायची याचं टीका करण्यापेक्षा ज्ञान आणि भान नाहीये. एका बाजूला केंद्रानं पैसे कमी करावे म्हणून मागणी करत होतात. आता केंद्रानं पेट्रोलसाठी 9.5 रुपये, डिझेलसाठी त्या ठिकाणी 7 रुपये आणि 200 रुपयाचं अनुदान उज्ज्वला गॅससाठी दिलेलं आहे. आता कृतज्ञता दूर राहिली. केंद्रानं चांगला निर्णय घेऊन महागाई आटोक्यात आणण्यासाठी पेट्रोल डिझेल गॅसचे भाव नियंत्रित ठेवले याच्याबाबत कौतुक अभिनंदन दूर राहिलं. गिर गया तो भी टांग उपर अशी संजय राऊतांची परिस्थिती आहे. आता केंद्रांनी एवढा कर कमी केल्यानंतर आता महाराष्ट्र थोडाफार करेल असं दिलासादायक वक्तव्य करण्याचं सौजन्य साधं संजय राऊतांमध्ये नाहीये. त्यांच्यामध्ये फक्त द्वेष, तिरस्कार, ओतप्रेत भरलेलं आहे त्यांचं, त्यांच्या नेत्यामध्ये, महाविकास आघाडी सरकारमध्ये. आता त्यांनी सांगावं. पंतप्रधानांनी मागे दाखवून दिलं होतं, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं होतं की राज्यात जे जे भाजप प्रणित सरकार आहेत तिथे स्थानिक कर कमी केले, परंतु महाराष्ट्राच्या आजूबाजूला असणं गोवा असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी आपण एक दमडी त्या ठिकाणी त्यांच्याप्रमाणे कमी करू शकलो नाही. त्यांनी केलं एक दमडी आपण कमी केली नाहीत. ते जर कमी केलं तर पर्यायानं पेट्रोल डिझेलवरचा भाव आणखी कमी होईल. मला वाटतं आता आपल्याला जर केंद्राकडून शानपण घ्यायचं असेल तर पेट्रोल डिझेलवर थोडा थोडा दर जरी कमी केला तरी महागाई नियंत्रणात यायला त्या ठिकाणी मदत होईल. मला वाटतं ते त्यांनी करावं. लोकांना आता केवळ राजकीय द्वेषातना टीका टिप्पण्यापेक्षा प्रत्यक्ष दिलासा महत्वाचा आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला की आम्हाला सगळ्या गोष्टीच्या पहिली सर्वसामान्य गरीब जनता ही महत्वाची आहे हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. अशा प्रकारचं आपणही जरा करा आणि मग नाकानी कांदे सोलण्याचा प्रयत्न करा. दुसरा मुद्दा असा आहे की मंत्री संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की दाऊद इब्राहिमला तुम्ही जसं लादेनला अमेरिकेनं मारलं तसं त्याला इथे घेऊन या आणि मग त्याच्यावर पुढचं काय ते करताय, जिवंत आहे की नाही ते पहिले स्पष्ट करा. त्यामुळे तुम्ही जे दाऊदचे संबंध सांगताय, मला वाटतं जिवंत आहे की नाही याच्या प्रकारचं वक्तव्य संजय राऊत सारख्या एका जबाबदार खासदारानं करणं, या संदर्भात त्यांना काय माहिती असली तर त्यांनी उपलब्ध करून द्यावी. आणि दुसरं, दाऊदला फरफटत आणण्याची ताकद नरेंद्र मोदी सरकारमध्येच आहे आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे. 370 कलम रद्द या देशात होऊ शकत नाही, रक्ताचे पाठ वाहतील असं त्या ठिकाणी बोलणाऱ्यांना चोख उत्तर दिलं. रक्ताचा एक थेंब सुद्धा या देशात वाहत गेला नाही आणि त्याच्यामुळं ती क्षमता, धमक, ताकद सरकारमध्ये आहेच. आपल्याला बोलण्याचा तेव्हाच नैतिक अधिकार होईल की ज्याचा दाऊदशी थेट संबंध प्रस्थापित झालाय, बॉम्बस्फोटातल्या आरोपींच्या जागा घेतल्यात, व्यवहार केलेत हे कोर्टामध्ये प्रूव्ह झालंय, दाऊदशी संबंध आपले प्रस्थापित झालेत आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी असणारा नवाब मलिक मंत्री आज तुमच्या मंत्रिमंडळात आहे याची लाज शरम काय वाटत नाही आणि नवाब राहिला दूर दाऊदचं पहिलं बघा, अशा प्रकारचे त्या ठिकाणी बोलण्याचं धाडस केवळ संजय राऊत करू शकतात. पहिलं त्यांनी या ठिकाणी नवाब मलिकचा राजीनामा घ्या, कारण तो दाऊदशी संबंधित आहे हे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि नको तो सल्ला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी संजय राऊत करतायत. मला वाटतं लोकांना सगळं काही समजतं. बोल नाही, त्यांची सभा चांगली होईल, विचारही त्या ठिकाणी त्यांची मांडतील. जे जे प्रश्न उभे राहिलेत त्या प्रश्नांना मला वाटतं चोख उत्तर देण्याचं काम त्यांच्या सभेतून होईल आणि अनेक प्रश्न जे अनुत्तरित आहेत त्याचं निराकरण त्यांच्या भाषणानंतर होईल असं वाटतं.
चलो। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास।